नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी करून दाखवणार आहे स्पेशल पुलाव। मी त्याला स्पेशल का म्हणतोय, कारण की हा स्पेशली बनतोय गीकच्या रोबो कुक या कुकरमध्ये। हा इलेक्ट्रिकल स्पेशल कुकर आहे आणि यामध्ये अनेक प्रकारच्या रेसिपी बनू शकतात, अगदी ते पण सोप्या आणि साध्या पद्धतीनं। याच्यामध्ये अनेक मोड आहेत आणि यामध्ये आपण सेट करून अगदी कमी त्रासामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करू शकतो। आणि या पूर्ण पॅकेजमध्ये आपल्याला हे बुकसुद्धा मिळतं आहे, ज्याच्यामध्ये अनेक रेसिपी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काय सेटिंग ठेवायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, ही सगळी माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये इडली करू शकतो, याच्यामध्ये आपण चिकन, मटन, राईस, त्याचबरोबर भाज्या वेगवेगळ्या करू शकतो, ही सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। चला तर मग बघूया कशा पद्धतीनं पुलाव तयार होणार आहे। ही सगळी हा सगळा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। स्पेशल डबा ठेवण्यासाठी एक वेगळी जाळीसुद्धा आपल्याला याच्याबरोबर मिळते आहे आणि दोन हे चमचे आहेत। भात वगैरे राईस आपण डायरेक्ट जर शिजवला त्यामध्ये तर काढायला खूप चांगला आहे। त्याचबरोबर हे मेजरमेंट करायला एक छोटंसं मेजरमेंटसाठी एक छोटासा ग्लास मिळतो आहे। ह्याच्यावर सगळे मेजरमेंट दिलेले आहेत। आपल्याला पाणी वगैरे घालायचं असेल किंवा तांदूळ घालायचं असेल तर याच्यामध्ये आपण मापून घालू शकतो आहे। आतल्यापासून तुम्ही बघू शकता हे मेजरमेंट असलेलं एक भांडं आहे मोठं, ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट भात करू शकतो किंवा काही शिजवू शकतो। चार गाजर घेतलेले आहेत, दोन कांदे घेतले आहेत, त्यानंतर बीन्स थोडेसे वापरलेत, त्यानंतर टोमॅटो चिरून घेतला आहे, एक दोन टोमॅटो आहेत, थोडेसे फ्लॉवर आहेत। आपण ही सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये घालणार। ते खडे मसाले घेतलेले आहेत, काजू घेतलेला आहे, मसाला वेलची आहे, तमालपत्र, दालचिनी, लवंग घेतलेले आहे, मिरे घेतलेले आहेत, थोडं थोडं प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूला शिट्टी पण दिली। ऑफ मोडला आहे, आता आपल्याला भातासाठी फोडणी करायची आहे। साऊड बटन आहे ते दाबायचं आहे। साऊड बटन जे आहे ते आपण दाबलेलं आहे आणि आता फोडणी करायची आहे आपल्याला। त्यानंतर स्टार्ट बटन दाबायचं आहे। स्टार्ट झालेला आहे आपला कुकर, याच्यामध्ये आता फोडणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते घालूया। तेल घातलं 3 चमचे। आता स्टार्ट बटन दाबल्यावर ऑन दिसेल आपल्याला आणि आता आपला कुकर ऑन झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। जिरं घालायचं आता तेल गरम झाल्यावर। मोहरी थोडीशी घालायची। खडे मसाले आपण टाकलेले आहेत। कांदा परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा। टेम्परेचर जसं वाढेल तसं हॉट असं आपल्याला इकडं मेसेज आलेला आहे स्क्रीनवर आणि त्याचबरोबर खाली वेव दिसते आहेत, ती वेवसुद्धा आता वाढायला लागली आहे। कांदा आपल्याला लाल होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काजू, बदाम असतील तर किंवा मग बेदाणे घालायचे आहेत। गाजर घातलेलं आहे, बीन्स घातलेले आहेत आणि हे सगळं आपण गीक रोबो कुकरमध्ये करत आहोत। मित्रांनो, इलेक्ट्रिकल कुकर आहे, याला सप्लाय दिलेला आहे आपण वायर थ्रू। आणि आता फ्लॉवर चाललेला आहे, टोमॅटो गेलेला आहे, मुठभर मटार टाकलेले आहेत आपण। वा, खूपच स्पेशल पुलाव होतो आहे हा। प्रवासामध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो मित्रांनो। फक्त एक लाईटच्या साध्या सप्लायची याला गरज असते आणि मस्त आपण पदार्थ याच्यामध्ये करू शकतो। मिरच्या घातलेल्या आहेत 2-3, हळद घालायची 1 चमचा,
एक चमचा गरम मसाला घातला आणि थोडंसं घातला वरनं लाल तिखट अर्धा चमचा. तुम्हाला पाहिजे तिखट तर आपण वाढवू शकताय. मित्रांनो, जेवण तयार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. चवीनुसार आपापल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण अनेक चविष्ट पदार्थ तयार करत असतो आणि खात असतो. बघा, अशा पद्धतीचा राईस तुम्ही तयार करून बघा, तुम्हाला आवडतो का. जून घेतलेले तांदूळ आहेत ते आपण आता ॲड करणार आहोत त्यात. यामध्ये दिल्ली राईस तांदूळ गेलेले आहेत, स्पेशल बिर्याणीचे तांदूळ आहेत. मीठ घातलेलं आहे चवीनुसार 2 चमचे. या कपामध्ये पाणी घेतलेलं आहे. असे 2 कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एवढेच तांदूळ आपण घेतलं होतं. ओके, हे सगळं आता मिक्सर तयार झालेलं आहे आणि आपण आता ते कुकरमध्ये झाकणार आहोत. कीप वॉर्म अँड कॅन्सलला क्लिक केलेलं आहे. मोडमध्ये जायचं आता आपल्याला. बिर्याणी आणि पुलाव असा एक इथं मोड आहे, त्या ठिकाणी आपण आता ते सेट करा. हे 15 मिनिटं आपण त्यानंतर परत क्लिक करायचं, परत स्टार्ट म्हणायचं. इंडिकेशन मिळतात त्यानंतर बंद करायचं. 1 मिनिट राहिलेला आहे, त्यानंतर आता बीप होईल आणि आपण ठरवू शकतो मग कॅन्सल करायचं आहे का कीप वॉर्मवर ठेवायचं आहे. कीप वॉर्मवर आपण जर ठेवलं तर गरम राहतो भात. ओके, 3 बीप झालेला आहे आणि आता आपण कीप वॉर्मवर ठेवणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता कीप वॉर्मवर आता गेलेला आहे डॉट. आता हे कीप वॉर्मला पडलेलं आहे, आपल्याला कॅन्सल करायचं आहे. कॅन्सल झालेलं आहे, ऑफ झालेलं आहे. आता आपण ओपन करून बघूया. प्रेशर कमी जास्त करण्यासाठी आपण शिट्टी ही फिरवू शकतोय. इथं व्हेंटिंगचा एक ऑप्शन दिसतोय, सिलिंगचं ऑप्शन आहे. तर मित्रांनो, आपण हा स्पेशल पुलाव तयार केलेला आहे, त्यामध्ये आपण गोडा मसाला वगैरे वापरला आहे आणि कशा पद्धतीने तयार झालेला आहे सगळं तुम्हाला दाखवलं आहे. खूपच सुट्टा आणि या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत फक्त 15 मिनिटांमध्ये आणि हा केलेला आहे गिकच्या या रोबो कुकरमध्ये. नक्की तुम्ही करून बघा आणि हा जर कुकर मागवायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हा कुकर ऑर्डर करू शकता आणि नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत, मस्त मस्त. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.